भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फलटण इथं झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. ज्यांनी आमच्या जीवावर 18 खासदार निवडून आणलेत ते आता देशाच्या राजकारणात जायची स्वप्न बघतायत. देशाच्या राजकारणात जायचं असेल तर त्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं. गेल्या 2 वर्षात एकदाही मंत्रालयात न गेलेल्यांनी वेगवेगळ्या वल्गना करू नयेत अशी खोचक टीका करत संजय राऊत तर त्यांना पंतप्रधान करायला निघाले आहेत तर कधी शरद पवार पंतप्रधान होतील अशा गर्जना करतायत. शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात असा टोमणा सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी मारलाय. आमच्या जीवावर 18 खासदार आलेले ना कसली स्वप्न पाहताय. पळवून आणलेल्या दीव दमन मधल्या खासदारावर ज्याने तुमचं चिन्ह घेतलं नाही त्याचे अधिकार सांगणारे कसली स्वप्न पाहताय. आता अब्दुलजी देशाच्या राजकारणात जाणार आणि त्यासाठी फिरवं लागतं बाबा. फिरण्याची तयारी नाही, मातोश्रीतून बाहेर पडत नाही, वर्षावर सुद्धा जात नाहीत. वर्षभर गेले 2 वर्षभर एकदाही उद्धवजी मंत्रालयात गेले नाहीत, एकदाही गेले नाहीत. रेकॉर्ड या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याचा होता की ते वर्षातून 3 वेळा गेले. म्हणे तू 3 वेळा गेला, एकदाही जाणार नाही. आणि आणि म्हणे संजय राऊत की ते देशाचे पंतप्रधान होणार आहेत. मग कधी म्हणतात ममता बॅनर्जी होणार आहेत, कधी म्हणणार पवार होणार आहेत, ते तर सारखेच होत असतात. मग काशीस जावे नित्य वधावे. काशीस ज्याला जायचं आहे ते सारखं म्हणत राहतच, मला काशीला जायचंय, मला काशीला जायचंय. तर त्या काशीला जायचंय असं वारंवार म्हणणाऱ्या कधीतरी काशीला जाता येतं, यांचं काय मला माहित नाही. तर तुम्ही कशाच्या जीवावर 44 कोटी लोकांची बँक अकाउंट नाही ओपन केली, 7 कोटी लोकांच्या घराला टॉयलेट याने दिला, 3 कोटी लोकांना 300 स्क्वेअर फीटचं मोफत घर दिलं, 70,000 कोटीची हर घर पाणी नावाची योजना देणार आहे. बिहारमध्ये इकडे असंच म्हणत असतात की बिहारमध्ये राहणार आहेत, बिहारमध्ये बीजेपीचं सरकार आलं. मुस्लिम महिलांनी मतदान केलं बीजेपीला, आपल्या पुरुषांना सांगून नवऱ्यांना सांगून की हम मोदी को मतदान करेंगे, इन्होने हमारे पाव की बेडी तोडी है. बिहारचा जो बॉर्डरचा भाग आहे तिथे 29 जागा आहेत, सगळ्या मुस्लिम बहुसंख्याक आहेत, 14 जागा मिळाल्या बीजेपीला. मुस्लिम महिलांनी ठोकून सांगितलं हम मतदान करेंगे बीजेपी को, कसले गंजा मारताय. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी आपल्याला आपली यंत्रणा मजबूत करावी लागते. फलटण तालुका आणि शहराच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी घेतलेल्या या सभेत त्यांनी ही जहरी टीका केली आहे. यावेळी भाजपचे माढ्याचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, अनुप शहा हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते.